बेसिक प्रिंसिपल हे आहे की हाताने काम करत करत शिकणं. म्हणजे मी किती तुम्हाला एखादा व्हिडिओ दाखवला की सायकल कशी चालवायची आणि तुम्हाला म्हटलं की सायकल चालवा, चालवता येणार नाही, सायकल घेऊन पडावं लागेल. किंवा मी पोहण्याचे व्हिडिओ दाखवले, अगदी चॅम्पियन लोकांचे व्हिडिओ दाखवले आणि म्हटलं मार उडी विहिरी, तर तो वर येईल याची काय गॅरंटी नाही आहे. तर ते जसं आहे की अगोदर गुडघाभर पाणी, कमरे इतकं पाणी, मग डोक्या इतकं पाणी, असं जे आपण शिकतो तर ते काम करत करत शिकतो. तीच पद्धत आमची आहे शिकवण्याची, आणि ही शिकवण्याची नैसर्गिक शिक्षण पद्धती आहे. आई चपाती करायला जी मुलीला शिकवते ना, ती ह्याच पद्धतीने शिकवते. तर त्या पद्धतीनेच आम्ही मुलांना शिकू. त्यांनी निरीक्षण करायचं आणि त्यातनं काम करत करत शिकायचं. पालघरचा विचार करता, विशेषतः पालघर भागाचा जर विचार केला, तर आज पालघरमध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत. बोईसर घ्या, खोपरी घ्या, MIDC प्रचंड प्रस्त, वसई विरार घ्या, मोठं प्रस्त आपल्याकडे तयार झालंय. पण कुठलाही मुलगा कौशल्यधारित नाही आहे. ITI कॉलेजची संख्या आणि तिथल्या ॲडमिशनची संख्या ही खूप कमी आहे. त्या कारणाने या मुलांना साधारण 10% मुलं अशी आहेत की ज्यांना नोकरी मिळते, बाकीची सगळी मुलं अनस्किल्ड वर्कर म्हणून कामाला जातात. आणि मग कंपनी 1-2 वर्षांनंतर त्या मुलांना सांगते की आता घरी जा, कारण तुमच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे, तुमच्याकडे अनुभव नाही आहे. आणि मग त्या मुलांना घरी यावं लागतं, कारण पुढची पिढी तयार आहे काम करायला, नोकर तयार आहेत काम करायला, त्यामुळं लगेच बदललं जातं. तर हा उद्देश ठेवूनच आम्ही मुलांना कौशल्याधारित शिक्षण देणं सुरू केलं. नेक्स्ट, डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नॉलॉजी. या कोर्समध्ये मुलांना 5 मुख्य ट्रेडमधून शिकवलं जातं. त्यामध्ये वेल्डिंग, इलेक्ट्रिक, फूड प्रोसेसिंग, ॲग्रिकल्चर आणि संगणक, या 5 गोष्टी एकाच मुलाला शिकवल्या जातात. त्यामुळं बहुकौशल्य शिक्षण, जसं मी सांगितलं तसं हाताने काम करत करत शिकून आणि त्याला ते काम करत असताना त्या ज्ञानाच्या उच्च पातळीवर घेऊन जाणं. म्हणजे फक्त मजुरी करून नाही घ्यायची आपल्याला. बऱ्याच वेळा प्रश्न येतो की एखादा कारागीर एखादा गॅरेजवाल्याकडं एखादा मुलगा शिकतो आणि तोही गॅरेज चालू करतो. पण त्या कौशल्य पातळीच्या उच्च पातळीवर घेऊन जाणं हे त्याच्यातनं अपेक्षित आहे. स्वयंरोजगार उभारणीतून अर्थार्जनासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणं. मुलगा शिकत असेल त्याच वेळेस तो कमाई करेल, त्याची व्यवस्था आपण उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यास बहुकौशल्य शिक्षण देऊन तंत्रज्ञान विकसित करणं. आमच्या मुलांनी खूप उत्तमातली उत्तम तंत्रज्ञानं उभारलेली आहे, विकसित केलेली आहे. त्याच्या पुढे मी उदाहरण देतोच तुम्हाला. नेक्स्ट, अभ्यासक्रमाची जी मूलतत्व आहे त्याच्यातला ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला उत्पादकता वाढवावी लागेल, आणि उत्पादकता वाढवायची असेल तंत्रज्ञानाचा विकास करावा लागेल. तर त्यानुसार तंत्रज्ञान विकसित करून विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्ताला विकसित करण्याची जी जलद पद्धती, जी महात्मा गांधींनी सांगितलं, हाताने काम करत करत शिकवणं, अनुभवातून शिकवणं, त्याच पद्धतीने आपण शिकवतो. आणि आमच्या शाळेमध्ये एक विशेष आणखी असं आहे की आम्ही उत्तर देणं हे महत्त्वाचं मानत नाही, प्रश्न विचारणं महत्त्वाचं मानतो. प्रश्न पडला तरच एखादा शास्त्रज्ञ होईल. न्यूटनला असं पटन खाली पडलं आणि ते प्रश्न पडला म्हणून त्यांनी शोध लावला, तसं प्रश्न पडणारी शाळा अशी शाळा ही. नेक्स्ट, प्रवेशासाठी पात्रता, कमीत कमी शिक्षण आम्ही 8वी पास केले आणि कोर्सचा कालावधी जो आहे तो 3 महिन्यापासनं अगदी 2 वर्षापर्यंतचे विविध कोर्सेस आहेत. आणि त्यामध्येही 2 सत्रांमध्ये, 1 सत्र आपल्या शाळेमध्ये शिकणं आणि 1 सत्र कंपनीत प्रत्यक्ष काम करत शिकणं, तिथं विद्यावेतनही मुलांना मिळतं. नेक्स्ट, आता प्रश्न येतो की मान्यतेचा. बऱ्याच लोकांचं असतं की सरकार मान्य आहे का, नोकरी लागेल का, तर हे सगळे कोर्सेस सरकार मान्य आहे. नेक्स्ट, स्किल इंडियाच्या अंतर्गत आपल्याला मान्यता प्राप्त अशी ही इन्स्टिट्यूट आहे. नेक्स्ट, कोर्स नंतर काय काय संधी आहे, तर कोर्स नंतर तुम्हाला ऑन जॉब प्रशिक्षण तर लगेच आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी ज्याने कोणी शिक्षण घेतलं त्याला लगेच प्लेसमेंट आहे. प्लेसमेंटमध्ये किमान 10,000, तर मागच्या वर्षीच्या मुलांना अगदी 19,500 ही स्टायपेंड म्हणतोय आम्ही, त्याला विद्यावेतन म्हणतात, पगार म्हणत नाहीये, स्टायपेंड मिळतंय. तर अशा पद्धतीनं मुलं काम करतात, कंपनीत नोकरी पुढे करू शकतात, त्यासोबत स्वतःचा व्यवसाय करू शकतात. आणि एखादा मुलगा असा असतो की अगदी माझी उदाहरणं अशी की माझ्याकडे शिकलेला मुलगा आज ऑस्ट्रेलियामध्ये MS करतोय, अशी मुलं आहेत. तर त्या पद्धतीनं त्या मुलांना शिक्षणाची संधी पुढे उपलब्ध आहे. नेक्स्ट, भारत सरकारचं सर्टिफिकेट मुलांना प्राप्त होतं याच्यातनं. नेक्स्ट, या पद्धतीनं सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज ह्या कृतीयुक्त आहेत. मुलगा मुलगी असा कुठलाही भेद नाही. मुलगा उत्तम स्वयंपाक करतो, मुलगी उत्तम वेल्डिंग करते, मोटर रिवाइंडिंग पण करते. नेक्स्ट,
बांधकाम वेल्डिंग या सगळ्या गोष्टी सुतारकाम हे सगळं या विभागांमध्ये शिकवलं जातं. नेक्स्ट, शेती हा आपला मूळ गाभा आहे आणि त्या गाभ्यासाठी आम्ही शेतीचं शिक्षण मुलांना देतोच, फक्त ते थोडं आधुनिकतेने देतो. पारंपरिक जे पिकं आहेत त्याच्यात थोडासा बदल करणं गरजेचं आहे, कारण उत्पादक क्षमताही वाढली पाहिजे, आपल्याला त्यातनं चांगलं आर्थिक उत्पन्नही मिळालं पाहिजे. म्हणून आम्ही सीडलिंगपासून तर अगदी पोस्ट हार्वेस्टिंगपर्यंत, म्हणजे पीक काढून ते विकण्यापर्यंत सगळ्या गोष्टी मुलांना या प्रोसेसमधनं कुठलं तरी एक पीक निवडून त्यानुसार आपण पीक घेऊन मुलांना शिकवत असतो. नेक्स्ट, इलेक्ट्रिकची कामं जी आहेत, हाऊस वायरिंग, इंडस्ट्रियल वायरिंग, मोटार वायरिंग, होम अप्लायन्सेस रिपेअरिंग, अशी सगळी कामं मुलं स्वतः काम करत करत शिकत असतात. नेक्स्ट, आता शिक्षण तर झालं, पैसाही आला, पण पैसा टिकवणंही महत्वाचं असतं, किंवा त्या पैशाला दिशा देणं, जे मंदिराचं खरं मंदिराच्या सोबत ही शिक्षण संस्था जोडलेली असल्यामुळं, म्हणजे मला चांगलं आठवतं मी पहिल्या वर्षी मुलं घेऊन गेलो कंपनीत, कंपनीने सांगितलं हा मुलं द्या, तुमची 15 मुलं हवी आहेत, कारण तुमची मुलं जी आहेत ती मुलं संस्कारी आहेत, पंक्चुअल आहेत. तर ह्या गोष्टी ज्या घडत आहेत ते फक्त आज मंदिराच्या मदतीमुळं, मंदिराकडनं जी प्रभूजी लोक येतात ते मुलांवर विशेष संस्कार करतात आणि त्याचा फायदा मुलांना नोकरीमध्ये होत असतो. शिवणकाम, ब्युटी पार्लर हेही अभ्यासक्रम आपण आज तिथे चालवतोय. नेक्स्ट, आता नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लावणं व त्यातून व्यवसाय निर्मिती, तर मुलांनी हे झिरो एनर्जी ड्रायर, मुलं सेवाही देत असतात, वेगवेगळी कामं करत असतात. नेक्स्ट, हे मी ड्रायरीचं मी विशेष उदाहरण देऊ इच्छितो, कारण ही मुलगी जी आहे निकिता चापके नावाची मुलगी होती, एकटी मुलगी होती, बाकी सगळ्याचे सगळे 24 मुलं होते, एकटी मुलगी होती, ती मुलगी फर्स्ट आली त्या 25 मुलांमध्ये, आणि आता ती एका नामांकित ब्लू स्टार सारख्या कंपनीमध्ये जॉब करतीये, स्वतः कमाई करतीये. तर अशी उदाहरणं आपली उभवू शकतो आपण. नेक्स्ट, आम्ही शिक्षणाच्या वेगवेगळ्या, कारण एक्झिस्टिंग शिक्षणही तितकंच गरजेचं आहे, असं नाही की मुलांना लगेच मी शाळेत पाठवणं, तर तिथलं जो पायाभरणी आहे ती व्यवस्थित व्हावी म्हणून आम्ही ग्रामीण शिक्षण आणि प्रशिक्षण विभागाद्वारे अंगणवाडी जिल्हा परिषद शाळांमध्ये अभ्यास वेगवेगळे उपक्रम घेतो. नेक्स्ट, नेक्स्ट, अंगणवाडी सेविकांनाही प्रशिक्षण देतो. नेक्स्ट, माता भगिनींसाठी आम्ही काही कोर्स सुरू केलेत, कारण मुलांचं पालन पोषणही आजच्या आधुनिक युगानुसार व्हावं ह्याचं शिक्षण मातांना मिळणंही गरजेचं आहे, म्हणून काही कोर्स सुरू केलेत. नेक्स्ट, आदरणीय गौरांग प्रभूजींच्या मदतीनं आणि त्यांच्या अथक परिश्रमानं आपल्या भागातल्या मुलांना, कारण आर्थिक परिस्थिती खूप नाजूक असल्या कारणानं फीजही पेड करू शकत नाही मुलं, तर अशा मुलांसाठी गौरांग प्रभूजींनी हा फ्री कोर्स, की मुलांना अगदी कुठला एक रुपयाही फी न घेता मुलांना शिक्षण मिळण्यासाठी ही योजना आपल्याकडे आणलेली आहे. नेक्स्ट, भारतातल्या 60 लॅब, जगभरात 26 लॅब आहे, सुरुवात झाली अमेरिकेपासून आणि आज जगभरातल्या 60, म्हणजे भारत 2500 लॅब पैकी 60 लॅब भारतात आहे, 60 पैकी 1 लॅब आपल्या गावतऱ्यात आहे, हे विशेष आहे. या लॅबचं वैशिष्ट्य असं, यू कॅन मेक ऑलमोस्ट एनिथिंग, तुमच्या मनात कुठलीही कल्पना आहे हो, ती प्रत्यक्षात उतरवता येणारी सगळी साधन सामग्री एका छताखाली आहे, तुम्ही फक्त आयडिया घेऊन या, वस्तू बनून जाईल, त्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला सेंटरवर दिसेल. विज्ञान